हाय, मी नुपूर श्रावक. तर मी आज बनवणार आहे ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स. फूड ब्लॉग न्यूजतर्फे आम्हाला एक असं छान प्लॅटफॉर्म उपलब्ध करून दिल्याबद्दल थँक्यू सो मच. तर मी आज ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स बनवणार आहे, ज्या डायबेटीज फ्रेंडली, त्यानंतर वेट डायटिंग, त्यानंतर बी पीवाल्यांना देखील ही रेसिपी चालते. त्यात भरपूर भाज्या आहे, त्यामुळे मुलं देखील खातील. लहानांना काय मोठ्यांना देखील चायनीज आवडतं, त्यामुळे मी पारंपरिक पदार्थ आणि चायनीज याचं एक फ्युजन म्हणून एक ही डिश बनवते. ज्वारीच्या नूडल्स म्हटलं म्हणजे ज्वारी म्हटलं ना की भाकरी होते, पण भाकरी मुलं खात नाही, त्यामुळे ही रेसिपी एक छान अशी आहे. मराठवाडा आणि कर्नाटकच्या सीमेला ही रेसिपी बनवली जाते. वन मील डिश असं देखील आपण म्हणू शकतो. तर आपण आता त्याचं साहित्य पाहूया. त्याकरता आपल्याला लागणारं साहित्य आहे कढीपत्त्याची पानं, जिरं, मीठ, तिखट, हळद, बारीक चिरलेला लसूण, रेड चिली सॉस. मी घरी बनवले हे सॉस देखील. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर, शिमला मिरची, पत्तागोबी, तेल, ज्वारीचं पीठ, टमाटर, त्यानंतर कांदा आहे, चिली सॉस आहे, ग्रीन चिली सॉस, सोया सॉस आहे, टमाटरचा सॉस आहे. हे सॉसेस मी घरी बनवलेत. तर आपण सर्वप्रथम एका बाउलमध्ये, एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करून घेते. जसं आपण भाकरीचं भिजवतो त्याप्रमाणे हे भिजवायचं आहे. तर मी साधारण 1 ते 1.5 ग्लास पाणी गरम करून घेते आणि एका बाउलमध्ये 1 वाटी ज्वारीचं पीठ घेते. साधारण 2 डिश यामध्ये बनतात एका वाटीच्या हे ज्वारीच्या पिठामध्ये. त्यामध्ये चवीपुरतं मीठ टाकायचं. ही रेसिपी लहान मुलांना नक्की आवडते. त्यांना समजतसुद्धा नाही की ह्या ज्वारीच्या नूडल्स आहे की बाहेरून आणलेलं आहे. तर आपण ज्वारीच्या पिठात मीठ टाकलं होतं ते नीट हलवून घेऊया. छान ते मिक्स केलं की आपण जे गरम पाणी घेतलं होतं ते त्यात थोडं थोडं टाकून हलवून घ्यायचं आहे. गरम पाण्याने त्याला छान असा मेळ बसतो, त्याकरता गरम पाणी वापरायचं. त्याला छान आपण हलवून घेऊया चमच्यानेच. ह्या रेसिपीमध्ये भरपूर भाज्या, ज्वारीचं पीठ आहे, त्यामुळे एक 1 मील डिश देखील आपण ह्या रेसिपीला म्हणू शकतो. फ्युजन देखील आहे, पारंपरिक पदार्थ आणि चायनीज पदार्थ एक फ्युजन आहे. सॉसेस आहे, डायबेटिक फ्रेंडली देखील ही रेसिपी आहे. यात सॉसेस वापरायचे नाही, आपले इंडियन मसाले वापरायचे की डायबेटिक फ्रेंडली देखील रेसिपी होऊ शकते. लहानांपासून मोठ्यांना सर्वांना आवडणारी अशी रेसिपी आहे. तर ज्वारीचं पीठ आपण नीट मळवून घेतलं आहे छान प्रकारे. असं घट्ट मिळवून घ्यायचं जसं आपण भाकरीचं मिक्स करतो त्याप्रमाणे मिक्स करून घ्यायचं आहे. तर मी आता एक चाळणी घेते. भोकांची जी चाळणी असते ती घ्यायची, त्याला तेल आणि ग्रीस करून घ्यायचं आहे. आणि दुसरीकडे कढई ठेवायची गरम पाणी करायला, त्यावर आपण ही चाळणी ठेवू. तुम्ही पाहू शकता हा साचा घेतला आहे मी. याच्यात जी जाळी वापरली आहे ती मध्यम याची वापरली आहे. याच्यात बारीक शेवची असते, जाड शेवची आणि मध्यम याची पण असते. तर मी मध्यम याची वापरते. आपण शेव पाडायला जो साचा घेतो तो मी घेतला आहे. त्याच्यात थोडासा ज्वारीचा पिठाचा जो गोळ आहे तो थोडा थोडा करून आपण भरूया त्यात. तर मी तो भरून घेतला आहे छान, पूर्ण साच्यामध्ये भरून घ्यायचा तो. त्याच्यावर मी आता हे साचायचं झाकण लावून घेते. पण ज्वारीच्या पिठाचं बांड जे आहे ते बाजूला ठेवू. आणि ह्या चाळणीमध्ये जशी आपण शेव पाडतो कढईत, त्याप्रमाणे या नूडल्स अशा छान पूर्ण जाळीमध्ये चाळणीमध्ये पाडून घ्यायच्या त्या साच्याने. आपण ह्या जशा पोह्यासारख्या असतो त्याप्रमाणे देखील करू शकतो. वाफवून घ्यायचे आपण ह्या एक
10 मिनटं मी वाफवून घेते. त्यावर झाकण ठेवून आपण त्याला छान वाफवून घेऊया 10 मिनटं. तुम्ही पाहू शकता अशा मस्त वाफवून झाले आहेत. आपण त्याला थंड करून घेऊया. तोवर दुसरीकडे एक पॅन ठेवला आहे मी, त्यात तेल टाकूया. साधारण 3 चमचे मी तेल टाकलं आहे. त्यानंतर तेल छान असं गरम झालं, पॅन देखील गरम करून घ्यायचं आहे आपल्याला छान, आणि मगच त्यात तेल टाकायचं आहे. तेल देखील छान असं गरम होऊ द्यायचं आहे आणि मग त्यामध्ये जिरं टाकायचं आहे. 1/2 ते 1/4 चमचा मी जिरं वापरते. जिरं छान तडतडलं की मग कढीपत्त्याची पानं टाकते मी. थोडेसे इंडियन मसाले देखील यूज करते आहे, इंडियन फ्लेवर त्याला देते आहे. थोडासा चायनीज फ्लेवर आहे त्यामुळे एक फ्युजन छान होतं. त्यात मी लसूण घेतला आहे, बारीक उभा चिरून घेतला आहे. सा त्याला थोडासा फ्राय करून घेऊया आपण. त्यानंतर त्यात मी कांदा घेते, 1 ते 1.5 कांदा वापरते. त्याला छान हलवून घेऊ आपण. त्यानंतर पत्तागोबी देखील मी तशीच उभी चिरून घेतली आहे. आपल्याजवळ ज्या भाज्या असतील त्या आपण सर्व भाज्या वापरू शकतो. तुम्ही पाहिलं मी मिरची घेतली आहे, शिमला मिरची, ती देखील उभी चिरून त्याला छान असा फ्राय करून घेतो आहे आपण. आपल्या घरात ज्या भाज्या ॲवेलेबल असतील त्या आपण वापरू शकतो, जसं की मटार झालं, गाजर झालं, थोडंसं बीट देखील यूज करू शकतो कलर करता आपण. तर ह्या भाज्या हलवून त्याला वाफवून घेऊ मी घेऊया 5 मिनटं. तर 5 मिनटं वाफवून झाले आहेत आपल्या. त्यामध्ये मी टमाटा चिरलेला जो टाकला आहे, उभा चिरून घेतला आहे तो टाकला आहे. त्याला देखील हलवून घेऊया. आपल्याला जास्त भाज्या शिजू द्यायच्या नाही आहे, थोड्या कचवटच राहू द्यायचे. त्याकरता आपण छान असं हलवून घ्या, जास्त शिजवायचं नाही आहे. तर छान असा टमाटा झाला आहे, 2 मिनटं मी त्याला तसंच राहू दिलं. आणि आता टमाटा छान असा झालेला आहे आपला, त्याला छान हलवून घेऊया. मुलं सहसा भाकरी खात नाही, भाजी खात नाही, त्यामुळे ही रेसिपी अति छान आहे, झटपट होणारी आहे, हेल्दी आहे, पौष्टिक आणि टेस्टी आहे, त्यामुळे सर्वांनाच आवडते. मीठ टाकून घेतलं आहे मी त्यात 1 चमचा, पण नूडल्स बनवताना देखील टाकलं आहे आणि सोया सॉस देखील आहे, त्यामुळे थोडं मीठ कमी टाकायचं. त्यात तिखट टाकते आहे. तिखट टाकल्यानंतर त्यात हळद टाकते मी रंगाकरता थोडीशी. तर याला छान आपण हलवून घेऊया. आपण नूडल जे आहे त्या चाळणीत वाफवल्या होत्या, तर आपण त्या ताटलीमध्ये देखील पाडून वाफवू शकतो. किंवा मग इडली पात्रामध्ये देखील आपण छोटे छोटे इडलीचे जे हे असतात प्लेट्स, त्यामध्ये देखील वाफवू शकतो. तर तुम्ही पाहू शकतात आपली ही मस्त अशी भाज्या ज्या आहे त्या फ्राय होऊन झाले. 1-2 मिनटं मी त्याला पुन्हा वाफवून घेते. आणि आपली जी नूडल्स थंड झाली होती त्याला ब्रेक करून घेऊया, वेगवेगळं करून घेऊया. एक एक हे लाईन्स अगदी झटपट वेगळ्या होतात, त्या लगेच निघतात वेगळ्या वेगळ्या. चाळणीला तेल लावलं असलं तरी छान होतात, नाही लावलं असलं तरी निघतात त्या. तर तुम्ही पाहू शकता अशा छान वेगळ्या झाल्या आहेत त्या. तर आपली भाजी देखील जी होती, भाज्या ज्या फ्राय करायला ठेवल्या होत्या, त्या देखील तयार आहे. तर आपण त्यात सॉसेस टाकूया. तर मी सर्वात पहिले टमाटा सॉस यूज करते, त्यानंतर मी रेड चिली सॉस यूज करते, आणि हे सॉसचे प्रमाण आपण आपल्या हिशोबाने टाकू शकतो. सोया सॉसचं कमी टाकायचं आहे, सोया सॉस टाकला आहे मी आता. आणि आपण आता ग्रीन चिली सॉस देखील टाकू. ग्रीन चिली सॉस, रेड चिली सॉस आणि टमाटर सॉस हा घरी बनवता येतो, अगदी सोपी रेसिपी आहे त्याची. आपण घरी बनवून वर्षभर देखील साठवू शकतो. तर मी हे सॉसेस टाकल्यावर छान असं हलवून घेते, असं छान मिक्स झालं आहे ते तुम्ही पाहू शकता. त्यात कोथिंबीर टाकते मी, त्याला आपण पुन्हा हलवून घेऊ आता एकदा. अशी मस्त भाजी तयार आहे आपली. तर त्यामध्ये आपण ज्या नूडल्स वेगवेगळ्या केल्या होत्या त्या टाकून घेऊया. तुम्ही पाहू शकता अशा छान मस्त झाले. तर ते आपण सर्व नूडल्स त्याच्यात टाकून घेऊया आणि त्याला एकदा हलवून घ्यायचं आहे आपण. हे
तुम्ही पाहू शकता मी सर्व नूडल्स टाकून घेतले आहेत त्यात। तर आपण त्याला हलक्या हाताने हलवायचं आहे, जास्त जोरात हलवायचं नाही, हलक्या हाताने हलवायचं आहे। त्याला छान हलवून घेऊया आपण। आपण अक्की देखील नूडल्सचं जे गोल हे होतं शिजलेलं ते देखील टाकलं असतं तरी ती वेगवेगळीच झाली असती। तर तुम्ही पाहू शकता छान असे सॉसेस भाज्या मिक्स झाले नूडल्ससोबत, छान असं मस्त झाले, अगदी दिसतात बाहेरच्या सारख्या नूडल्सच आहे। जर तुम्ही सांगितलं नाही घरात कोणाला की ज्वारीच्या पिठाच्या नूडल्स, कळणारही नाही, बाहेरच्या सारख्या नूडल्स होतात तशा वाटतील। तुम्ही झाकून ठेवलं, वाफू दिलं 1-2 मिनटं आणि त्या मिडियमवर लोवर करून त्याला हलवून घेऊ आपण एकदा। तर मी हलवून घेतलं आहे त्याला छान आणि आता गॅस बंद करून घेऊ आपण। छान असं मस्त झालेलं आहे, मी गॅस बंद केलेला आहे। आता आपण त्या एका प्लेटमध्ये सर्व करायचं आहे। तर सर्विंग करता एक प्लेट घेतली आहे मी। छान आपल्या झाले आहे, आता तुम्ही पाहू शकता अशा मस्त झाले आहे, वेगवेगळ्या झाले आहे सर्व मस्तपैकी। तर सर्विंग करता मी ही प्लेट घेते, अगदी साधं सर्विंग करणार आहे, जसं आपल्या चायनीज स्टॉलवर वगैरे भेटतात ना त्याप्रकारे करणार आहे। तर मी एक प्लेट घेतली आहे, त्यावर ह्या नूडल्स काढून घेऊया आपण। छान अगदी सर्वांना आवडतात, एकदा घरी नक्की ट्राय करून पहा, पौष्टिकता आहेच आणि झटपट होणाऱ्या देखील आहे आणि हेल्दी आहे, सर्वांना चालतील घरात, त्यामुळे एकदा नक्की ट्राय करा। आणि हा व्हिडिओ जर आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, कमेंट देखील करू शकतात। तर तुम्ही पाहू शकता मी एका प्लेटवर काढून घेतले ते, त्यावर कोथिंबीर भुरभुरून घेऊया आपण। छान अशी मस्त कोथिंबीर भुरभुरून घ्यायची आहे, यावर लांब पातळ अशी पत्तागोबी चिरून घ्यायची, ती देखील आपण त्यावर अशी भुरभरू शकतो जसं आपल्याला चायनीज सेंटरवर भेटतं असं। तर त्यासोबत मी नूडल्ससोबत एक फोकसुद्धा ठेवतला आहे, अशी मस्त नूडल झालेली आहे, छान जशी बाहेर भेटते तशी मस्त भरपूर भाजी आहे। त्यावर सॉस टाकून घेतला आहे मी, रेड चिली सॉस आणि ग्रीन टॉमॅटो सॉस मिक्स करून तो टाकून घेतला आहे। आपल्याला हवं असेल तर टाका, नसला तरी चालेल। त्यावर आपण थोडं चीज किंवा पनीर किसून देखील टाकू शकतो, छान वाटतं, पौष्टिक असल्यामुळे मुलांना आवडीनेही खातील, आपणही आरामात बनवून देऊ शकतो बाहेरच्या नूडलपेक्षा। आणि घरात उपलब्ध असलेल्या साहित्यापासून बनते, त्यामुळे टेन्शन नाही की घरात हे सामान आहे। तर एकदा नक्की बनवा आणि मस्त खा। तर अशी छान आपली बाहेर जशी नूडल भेटते तशी झाली मस्तपैकी घरातल्या साहित्यात। तर आपले नूडल्स तयार आहे, तुम्ही पाहू शकता अशी मस्त झाली आहे, एकदा नक्की ट्राय करा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा। थँक्यू।